आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास पुंडलिक नगर भागातील हनुमान नगर येथे बेडरूम मध्ये साडीच्या साह्याने गळफास घेऊन एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। आत्महत्येचे कारण अद्यापही समजलेले नसून पूजा अमोल त्रिभुवन असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे। या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की नित्यनेमाप्रमाणे पूजा रात्री झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेली होती, परंतु रोज सकाळी लवकर उठणारी पूजा 7:30 वाजले तरी उठली नसल्याने घरच्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे नातेवाईकांनी बेडरूमच्या पट्टीमधून डोकावले असता पूजाने छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले। यानंतर तातडीने बेडरूम उघडत पूजाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती। घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे करत आहे। उम्मेदीच्या वयात पूजाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही, परंतु पूजाच्या आई वडिलांनी आणि मामांनी पूजाच्या सासू सासरे आणि नंदावर हत्या केल्याचा आरोप लावला असून ते प्लॉट घेण्यासाठी आमच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करत होते असे देखील पूजाच्या वडिलांनी सांगितले। या संपूर्ण प्रकाराविषयी आमचे प्रतिनिधी अविनाश कानर्जे यांनी पूजाच्या वडिलांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, पाहूया ते काय म्हणाले। कारण माझ्या मुलीची आज काल रात्री आत्महत्या केल्यास मला सकाळी तिच्या सासऱ्याने 7:30 फोन लावला। 7:30 फोन लावल्याच्या नंतर मी एकदम ड्राय भागात राहतो, ड्राय भागात गाड्या न मिळाल्याच्या नंतर मला गाडी पाहायला 2 घंटे लागली। 2 घंटे लागल्याच्या नंतर आम्ही पूर्वी समजा आमचे नातेवाईक आजीत हजरी आणि एवढं करून पण आम्ही ज्या पोलीस डिपार्टमेंट तिथं घेऊन गेलो तर त्या दरवाज्याला लॉक होती। लॉक असताना सुद्धा आम्ही त्या ज्यावेळेस दरवाज्याच्या खिंडातून डोकून पाहिलं त्यावेळेस 2 टावेलेचे किळ आणि साईडला एक दंडा पडलेला होता। तर मग तिथून परत आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीसवाले काही फिर्याद नोंदी ना ते म्हणून ते जेव्हा डेथ केली पोस्टमार्टम झाल्याच्यानंतर तिथून पुढं फिर्याद नोंद माझा आक्षेप असा आहे की तिन्ही नंदा त्याचा जास्त ह्या नंद्याचा त्रास होता। भाग्यश्री अण्णासाहेब त्रिभुवन आणि तिची सासू आणि अण्णासाहेब त्रिभुवन एक महिन्यापूर्वी मला अण्णासाहेब त्रिभुवननी फोन लावला, त्याला म्हटलं मी बाबा घ्यायला होतो म्हणजे तुम्ही काही घ्यायला येऊ नका, मला 3 मुली मग याला 3 मुली होत्या तर मग ही मुलगीची चौथी नव्हती का